नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बुद्धिराज सुकाळे, पोलीस निरीक्षक जिंतूर व कारावार सपोनी नानलपेठ यांच्या लेखी व तोंडी आश्वासनामुळे रिपाईची व पोषणाची सांगता. परभणीतील पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाच्या समोरील उपोषण मैदानावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पंडित टोमके मराठवाडा प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणाला परभणीतील प्रकाश कांबळे, पुष्पाबाई कांबळे हे नवनाथ थोरात व इतर यांच्या विरोधात पोलीस कारवाई करण्यासाठी उपोषणाला बसले होते. तसेच चिंचोली काळे येथील काशीनाथ मोरे हे परभणी नानलपेठ पोलीस स्टेशनमध्ये व जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये चालू असलेल्या पोलिसांच्या मनमानी कारभार व आरोपींना अटक करण्यासाठी होत असलेली चालढकल व दाखल केलेले काशीनाथ मोरे व कुटुंब यांच्यावर खोटे गुन्हे परत घेऊन ॲट्रॉसिटी ॲक्ट व 307 प्रमाणे काकडे यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यासाठी आमरण उपोषण दिनांक 23/9/2024 रोजी रिपाईन येथे पंडित टोमके यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केले होते. याची नोंद पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे व सहायक पोलीस निरीक्षक कारावार नानलपेठ पोलीस स्टेशन हे उपोषण मैदानावर आले व संबंधित आरोपीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन रिपाईचे पंडित टोमके व उपोषणाच्या बसलेल्या उपोषणार्थींना दिले. लेखी पत्र लिहून मुरकुटे पोलीस जमादार दिले व आरोपीवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे नारायण वाघमारे जिल्हाध्यक्ष, रामराव कांबळे तालुकाध्यक्ष, किशन तुपसोमंदर तालुकाध्यक्ष, पत्रकार दिलीप बनकर, लक्ष्मण मोरे, रमेश धबडगे यांच्यासमोर काशीनाथ मोरे, प्रकाश कांबळे, पुष्पाबाई कांबळे यांनी उपोषणाचे सांगता दिनांक 24/9/2024 रोजी दुपारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई या पक्षाच्या माध्यमातून या नानलपेठमध्ये पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा क्रमांक 413/9/8/24 या प्रकरणामध्ये आरोपी नवनाथ माणिक थोरात, परमेश्वर थोरात, शंकर नरू थोरात यांना अटक करण्यासाठी व यांचा जो या गावा गल्लीमध्ये नेहरूनगरमध्ये चालू असलेला अन्याय त्याच्यावर दूर करण्यासाठी आमच्या पुष्पाबाई कांबळे, प्रकाश कांबळे हे पीडित या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले आहे. या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्वप्रथम आम्ही पाठिंबा देऊन या पीडिताला न्याय मिळवून देण्याचं काम सुरू केलं असून आज त्याचा दुसरा दिवस आहे. आज हे असताना आज आमच्या गोरगरिबावर, महिला व पीडितावर या परभणी शहरात अन्याय अत्याचार चालू आहेत. या अन्याय अत्याचारा वाचा फोडण्यासाठी आमच्या परभणीचे पोलीस अधीक्षक साहेबांनी तात्काळ कारवाई करून या संबंधिताला अटक करावी आमची या ठिकाणी रास्त मागणी आहे. ही मागणी घेऊन आज आम्ही या ठिकाणी बसलो आहोत. या ठिकाणी जर तात्काळ या पीडिताला न्याय नाही मिळाला तर आम्ही या ठिकाणी पुढील आंदोलनाची दिशा ठरवून या जिल्ह्याच्या कचेरीवर आंदोलन छेडू असा या ठिकाणी मी इशारा देऊन हे उपोषण या पोलीस नानलपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी साहेब, कारवार साहेब व जे मुरकुटे साहेब या ठिकाणी येऊन या उपोषणार्थीची चर्चा करून आमची चर्चा करून या संबंधित जे आरोपी आहेत या संबंधित आरोपीला आम्ही जेरबंद करू व त्यांना समज देऊ असं आम्हाला या ठिकाणी आश्वासन देत आहेत. त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करून आमचे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष वाघमारे साहेब, आमच्या तालुक्याचे अध्यक्ष रामराव कांबळे, पूर्ण तालुक्याचे अध्यक्ष सुंदर, आमचे लक्ष्मणराव मोरे मामा या सर्वांच्या समक्ष आज या ठिकाणी या नानलपेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याच्या जे काही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्या आश्वासनाला लक्षात घेता आम्ही ह्या पुष्पाबाई कांबळे आणि प्रकाश कांबळे यांना अशी विनंती करतो की तुम्ही आजचं जे उपोषण सुरू केलेलं आहे तुम्हाला आपल्याला न्याय देण्यासाठी हे पोलीस प्रशासन, नानलपेठ पोलीस प्रशासन सज्ज आहे असं त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं आपण हे आजचं उपोषण स्थगित करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांनी हे आपल्या माझ्या आव्हानाचं आव्हानाला प्रतिसाद देऊन
ते हे उपोषण स्थगित करतील अशी आशा बाळगतो. तसेच हे जिल्ह्याचं प्रशासन आणि पोलीस अधीक्षक साहेब, आमचे जिल्हाधिकारी साहेब, ह्या आमच्या गोरगरिबाला पीडिताला न्याय मिळून देतील अशी अपेक्षा करून तसे मी या ठिकाणी माझे 200 संपतो. जय हिंद, जय भारत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.